पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे आज अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. 12व्या भारत जपान वार्षिक समिटसाठी शिंजो आबे दुपारी 3:30 नंतर अहमदाबाद विमानतळावर पोहोचणार आहेत. एअरपोर्टपासून साबरमती आश्रमापर्यंत जवळपास 8 किलोमीटरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे रोड शो करणार आहेत. रोड शो दरम्यान 28 ठिकाणी 30 अधिक स्टेज बनवलेत. या स्टेजवरून वेगवेगळ्या राज्यांमधील संस्कृतीचं दर्शन घडणार आहे. साबरमती आश्रमात पोहोचल्यानंतर दोन्ही नेते महात्मा गांधींना श्रद्धांजली देणार आहेत. साबरमती आश्रमात भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे ऐतिहासिक सिदी सय्यद मशिदीत जाणार आहेत. शिंजो आबे यांच्या भारत दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी भारत आणि जपानमधील संबंध खूप महत्वाचे आहेत, दोन्ही देश वेगवेगळ्या क्षेत्रात आपले संबंध अधिक मजबूत करत आहेत असं म्हटलं आहे. अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटिश सरकारनं जप्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती. भारतानं दाऊदच्या मालमत्तांच्या पुराव्यांची कागदपत्रं ब्रिटनकडे सोपवली होती आणि त्यानुसार कारवाई करून आता ब्रिटिशांनी दाऊदची अब्जावधींची काळी संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात ब्रिटिश सरकारनं भारताच्या गृह खात्याला माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये रिपोर्ट सोपवणार आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाने यापूर्वी भारताच्या बाजूनं निकाल देताना 13 सप्टेंबरपर्यंत बाजू मांडण्याचा अवधी दिला होता आणि त्यानंतर 13 डिसेंबरपर्यंत दरम्यान माजी नेव्ही ऑफिसर कुलभूषण जाधव चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला इजा पोहोचवण्यासाठी बलुचिस्तानमध्ये घुसल्याचा आरोप पाक मंत्री अहसान इक्बाल यांनी केलाय. ही संपूर्ण माहिती पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर ठेवणार आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयानं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतल्यानं त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर आता स्थगिती देण्यात आली आहे. इर्मा चक्रीवादळानं अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये केलेल्या विध्वंसाची दृश्य आता समोर येऊ लागली आहेत. कीज बेटांवर वादळानं प्रचंड धुमाकूळ घातला. रिपब्लिकन सिनेटर मार्को रुबिओ आणि डेमोक्रेट सिनेटर बिल नेल्सन यांनी कीज बेटांची हवाई पाहणी केली. यामध्ये बेटांवर वादळानं किती हाहाकार माजवलाय ते स्पष्ट होत आहे. या महावादळानं फ्लोरिडामध्ये 6 तर जॉर्जियामध्ये 3 बळी घेतलाय. फ्लोरिडा जॉर्जियानंतर दक्षिण कॅरोलिना प्रांतालाही इर्मानं तडाखा दिलाय. दक्षिण कॅरोलिनात वादळानं एकाचा बळी घेतलाय. राज्यातल्या चार्ल्सटन शहरामध्ये वादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेला इर्मानं तडाखा दिला असतानाच तैवानही वादळासाठी सज्ज होत आहे. तालिन हे वादळ बुधवारी तैवानच्या किनाऱ्याला धडक देण्याची शक्यता आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडतील अशी भीती असून त्यासाठी तयारी करण्यात येत आहे. म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांचा प्रश्न चिघळला असताना राखीन राज्यातल्या रोहिंग्या रहिवाशांच्या एका गावाचं दृश्य समोर आलंय. विस्थापित झालेल्या रोहिंग्या नागरिकांनी ही दृश्य चित्रित केली आहेत. या दृश्यांमध्ये गाव जळत असल्याचं दिसत आहे. सैनिकांनीच आपल्या गावाला आग लावल्याचं हे निर्वासित या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. दरम्यान बांगलादेशमध्ये आश्रय घेतलेल्या रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीला बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांनी भेट दिली. रोहिंग्या मुस्लिमांसोबत हिंसाचार थांबवण्यासाठी म्यानमारवर दबाव वाढत असताना हसीना यांनी ही एवढी वर्ष देशात राहणाऱ्यांना हाकलून देणं योग्य नसल्याचं म्हटलंय. Because these people, innocent people, the children, women, they are suffering. So these people, they belong to Myanmar. Hundreds of years they are staying there. They, how they can deny that they are not their citizens? 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे 2 टॉवर जमीनदोस्त झाले होते. काल लिबर्टी स्टेट पार्कमध्ये या हल्ल्याचा स्मृती दिन पाळण्यात आला. यावेळी ट्विन टॉवर्सच्या स्थळांवरून 2 निळे प्रकाश धूत आकाशात सोडण्यात आले होते. अमेरिकेतल्याच कनेक्टिकट प्रांतात एका विमान अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. प्लेनविले इथे एक छोटं सेसना विमान झाडावर आदळलं. सुदैवानं 79 वर्षांचे विमानाचे पायलट मॅनफ्रेड फोर्स्ट यातून बचावले.
रायन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी प्रद्युम्न हत्येप्रकरणी गुरुग्राम पोलीस शनिवारी चार्जशीट दाखल करणार आहेत. स्कूल कॅम्पसमधून काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय. या फुटेजच्या आधारावर तपास केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी शाळा प्रशासनाला सीआरपीसी सेक्शन 91 अंतर्गत नोटीस पाठवून काही दस्तऐवज मागितले. तर निष्काळजी बाळगल्याप्रकरणी काही जबाबदार लोकांची पोलीस चौकशी करत आहेत. मंगळवारी पोलिसांनी कार्यकारी मुख्याध्यापक नीरजा बत्रा आणि माजी मुख्याध्यापक राखी यांची चौकशी केली. दरम्यान हरियाणा पोलीस रायन इंटरनॅशनल शाळेचे सीईओ रायन पिंटो यांची आज पुन्हा चौकशी करणार आहेत. पोलिसांनी रायन पिंटोची मंगळवारी 7 तास चौकशी केली होती. पोलीस रायन पिंटोवर जुवेनाईल जस्टिस ऍक्ट 2016 कलम 75 लावण्याची शक्यता आहे. तर रायन पिंटोच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. या दरम्यान प्रद्युम्नचा शवविच्छेदन रिपोर्ट आलाय. त्यामध्ये त्याचा मृत्यू हा गळ्यावर चाकूने वार केल्यानं झाल्याचं निष्पन्न झालंय. तर दुसरीकडे आज गुरुग्राम सेक्टर 31 आणि 40 मधील रायन इंटरनॅशनल स्कूल सुरू होणार आहे. तर भोंडसीतील रायन स्कूल उद्यापर्यंत बंद असणार आहे. ₹200 नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकार 100 रुपयांचं नाणं चलनात आणणार आहे. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक भारतरत्न एम जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकारने 100 रुपये आणि 5 रुपयांचं नवीन नाणं चलनात आणण्याचं ठरवलंय. आर्थिक व्यवहार सुलभ करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. 100 रुपयाच्या नाण्याचं वजन 35 ग्रॅम तर 5 रुपयांच्या नाण्याचं वजन हे 5 ग्रॅम असेल. नाण्यामध्ये 50% चांदी, 40% तांब, 5% निकेल आणि 5% जस्त या धातूचा वापर करण्यात आलाय. तर सध्या बाजारात 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी चलनात आहेत. त्यामध्ये आता 100 रुपयाच्या नाण्याची भर पडणार आहे. एम जी रामचंद्रन यांनी 1972 साली द्रविड मुनेत्रे कळघम अर्थात द्रमुक या पक्षातून बाहेर पडून अण्णा द्रमुक पक्षाची स्थापना केली. 1977, 1980 आणि 1984 साली एम जी आर यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. 1989 साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं. देशातल्या उत्पादन क्षेत्रात जुलै महिन्यात किंचितशी वाढ झालेली असली तरी औद्योगिक उत्पादन निर्देशांकात मात्र घट झाल्याचं उघड झालंय. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात जुलै महिन्यात 1.2% वाढ नोंदवली गेली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 4.5% घसरण झाली आहे. याचाच परिणाम उत्पादन क्षेत्रावर झाला असून औद्योगिक उत्पादन निर्देशांकही घसरलाय. एप्रिल ते जुलै या तिमाहीत 1.7% वाढ औद्योगिक उत्पादन निर्देशांकात नोंदवण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 6.5% कमी आहे. तर किरकोळ बाजारातल्या महागाईच्या दरानं 5 महिन्यांचा उच्चांक गाठलाय. किरकोळ बाजारातला महागाईचा दर हा 3.36% गेलाय. फळ भाजीपाल्याचा दरवाढीचा परिणाम महागाईच्या निर्देशांकावर झाला आहे. आता यापुढे हिंदू दाम्पत्यांना घटस्फोटाआधी 6 महिने विभक्त राहण्याची अट शिथिल करण्याचा अधिकार न्यायालयांना मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार जर पती पत्नींमध्ये परस्पर सामंजस्यानं घटस्फोट होणार असेल आणि पोटगी तसंच मुलांच्या संगोपनाविषयीही समझोता झालेला असेल तर घटस्फोटासाठी 6 महिने वाट बघण्याची गरज नाही आहे. कायद्यातील 6 महिन्यांची तरतूद जर दोघांचा मनस्ताप वाढवणार असेल तर ही तरतूद शिथिल करण्याचा अधिकार संबंधित न्यायालयास आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. बीकेसीतील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता आहे. बीकेसीतील 0.9 हेक्टर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. याआधी बीकेसीतील भूखंड बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारचा विरोध होता. 14 सप्टेंबरला बुलेट ट्रेनचं भूमिपूजन जपानचे पंतप्रधान शिंझो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. August 29 मुसळधार कोसळून दडी मारून बसलेला पाऊस मुंबईत मध्यरात्री मात्र प्रचंड कोसळला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने मुंबईला मध्यरात्री झोडपून काढलं. रात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस 1.5 ते 2 तास कोसळत होता. विजांचा लखलकाट आणि प्रचंड आवाजामुळे मुंबईकरांची झोपमोड झाली. मुंबईसह नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 4 दिवसांपासून गर्मीनं हैराण मुंबईकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळालाय. बीड जिल्ह्यातही मुसळधार पावसानं रात्रभर धुमाकूळ घातलाय. पाटोदा तालुक्यातलं साठवण तलाव भरून वाहू लागलंय. तर बिंदुसरा नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलाय. भाळवणी, नागझरी, बेलखंडी, पाटोदा, कदमवाडी, देवऱ्याची वाडी, डोकेवाडी, वाळे, करवाडा, माळीवाडा या गावांचा संपर्क तुटलाय. बिंदुसरेच्या पात्रात 10 ते 12 फूट उंच पाण्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय.
पुण्यामध्ये गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जल केंद्रांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी सुरू होईल असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरालगतच्या नांदेड गंगाखेड रोडवरील परिसरात एका भरधाव ट्रॅव्हल्सच्या मद्यधुंद चालकाने दुचाकीवरील तिघांना जबरदस्त धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की तिघे जण 25 फूट लांब उडाले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. आजारपणाला कंटाळून राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याची दुर्घटना परभणीत घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत हे राज्य राखीव पोलीस दलात आचार्य म्हणून कार्यरत होते. मागील अनेक महिन्यांपासून त्यांना पोटाचा त्रास होता. या आजारपणाला कंटाळून त्यांनी पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. सांगली वाळू तस्करावर कारवाई करण्यास गेलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी यांचा फोन न उचलणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कडेगावच्या तहसीलदार अर्चना शेट्टे, निवासी तहसीलदार आर जी यादव, मंडळ अधिकारी ए बी चव्हाण, तलाठी बाबूराव जाधव यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाईबाबत अहवाल पाठवला आहे. एका माथेफिरू युवकाने कुऱ्हाडीने वार करून 3 जणांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील हिंगणे देहरे गावात घडली आहे. रवींद्र बागुल हा तरुण गेल्या 8 दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रासलेला होता. हातात कुऱ्हाड घेऊन तो रस्त्यात दिसेल त्याच्या अंगावर धावून जात होता. याबाबत त्याचे आजोबा केशव बागुल यांना विचारणा करण्यासाठी गेले असता पंचशील नगर भागातील घरासमोर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार केले. त्यानंतर त्याने सुभाष बच्छाव आणि विक्रम पवार यांची कुऱ्हाडीने हत्या केली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या महिन्यात स्वयंचलित वाहन तपासणारी यंत्रणा हॅक करून वाहन न तपासता प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता आरटीओ कार्यालयातील लिपिकाचा यात समावेश असल्याचं उघड झालंय. परितोष रणभोर असं लिपिकाचं नाव असून त्याने 18 वाहनचालकांना वाहन तपासणी न करता योग्यतेचं प्रमाणपत्र दिलं. संगणकाचा आयपी ऍड्रेस हॅक करून प्रमाणपत्र दिल्याचं सायबर पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी आरोपीचा तपास सुरू आहे. कोकणातील रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोकांचं समाधान झालं तर प्रकल्पाला विरोध न करण्याची भूमिका शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत यांनी घेतली. लोकांच्या माथी हा प्रकल्प लादू नका, त्यांच्या भावना समजून घ्या असं मत यावेळी शिवसेना नेत्यांनी मांडलं. शालेय विद्यार्थ्यांकडील विचारधनाला हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या विचार स्पर्धेला यंदाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. ज्ञान की वाचनालय, पुणे इंटरनॅशनल सेंटर तसंच जी 24 तासच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. विचार स्पर्धेचं यंदाचं हे 3रं वर्ष आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली उत्कृष्ट पत्र पुरस्कारासाठी निवडली जातात. यानिमित्तानं विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नामवंतांशी संवाद साधण्याची संधी मिळते. हा अनुभव त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आयुष्यभराची शिदोरी ठरते. विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत गेल्या 24 सप्टेंबरला आता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारं माध्यम म्हणून जी 24 तास या कार्यात सहभागी आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्जनशील बुद्धिमत्तेचा आविष्कार या स्पर्धेतून घडणार आहे. देशाला वैभवाकडे घेऊन जाणारी चळवळ त्यातून उभी राहणार आहे. आता आपण पाहिलं असेल 1920 सुमारास आपल्याकडे टिळक म्हणा, आगरकर म्हणा, गोखले म्हणा, रानडे म्हणा, त्याच्या विचारांनी घडवलं. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की हे परत असं एक विचारमंथन केंद्र करावं म्हणून पुणे इंटरनॅशनल सेंटरची स्थापना झालेली आहे. मी गावातून आल्यामुळं गावातल्या लोकांपर्यंत पोहोचावं ही इच्छा, मशलकरांसारखे इतके ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विचारवंत आणि जी ब्रेथ आहे लोखंडे साहेबांची ती, ह्या तिन्ही बाबी एकत्र आल्यामुळे याला भरपूर काही जोर चढलेला आहे. आता एका गोष्टी तर आम्ही प्रॉमिस केलेलंच आहे, ते म्हणजे जगातल्या भारतातल्या उत्कृष्ट लोकांनी तुमच्या पुस्तकात असलेल्या धड्याच्या माणसाचं, त्या मोठ्या व्यक्तीचं सही असलेलं तुला सर्टिफिकेट मिळणार आहे. तर ते त्याला उद्युक्त करतं हे करण्यासाठीचं, म्हणून त्याला आम्ही विचार स्पर्धा असं नाव दिलेलं. त्यांनी स्वतः एक्सप्रेस व्हावं हा त्याच्या वडिलांचा उद्देश आहे आमचा.
कंगनाचे फॅन्स तिच्या कमेंट्ससाठी नेहमीच लक्ष देऊन असतात. कंगना बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचं फ्युचर काय या विषयावर भाषण देणार आहे. एका संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कंगनाने येण्याचं मान्य केलंय. यामध्ये कंगनाला हा विषय देण्यात आलाय आणि कंगनाही या विषयावर आपण स्वतः बोलण्यास फारच उत्सुक असल्याचं तिनं म्हटलेलं आहे. स्वराज्य रक्षक संभाजी ही नवी मालिका झी मराठीवर येत्या 24 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. 2 तासांच्या विशेष भागाने या मालिकेची सुरुवात होणार आहे. तर 25 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. डॉक्टर अमोल कोल्हे या मालिकेत संभाजीराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिव आणि गौरीची प्रेमकथा काहे दिया परदेस ही मालिका थांबवण्याचा निर्णय झी मराठीने घेतला आहे. या मालिकेच्या जागेवर ही नवी मालिका आता सुरू होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.